वळ्या पुढच्या बातम्यांकडे. नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 3 तास बैठक झाली, मात्र त्यानंतरही उमेदवारी यादीचा घोळ संपलेला नाही. त्यामुळे रात्री 8 वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे, त्यानंतरच चित्र स्पष्ट होऊ शकेल असं मानलं जात आहे. दुपारी झालेल्या बैठकीत 100 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, मात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार नसल्याचं बोललं जात आहे. बंडखोरी टाळण्यासाठी AB फॉर्मही दिले जाणार असल्याची माहिती मिळते. त्यांनी पहिले कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी काही प्रत्येक विधानसभा क्षेत्रातनं 10-10, 15-15 प्रमुख कार्यकर्ते बोलावलेत, त्यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. आम्हाला पुन्हा पार्लमेंटरी बोर्डच्या सदस्यांना 8 वाजता बोलावलेलं आहे. आम्ही 7 वाजतानंतर येऊ आणि मग त्याचा जो निर्णय होईल तो निर्णय नितीनजी आम्हाला चर्चा करून जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. भारतीय जनता पार्टी एक परिवार म्हणून, पक्ष म्हणून काम करते. मला विश्वास आहे की कुठलाही उमेदवार नितीनजी आणि देवेंद्रजी असताना आणि आम्ही सगळे त्यांच्याशी समन्वयात असताना बंडखोरी कुठे होणार याची आम्हाला विश्वास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.